राजश्री मराठीला असा प्रश्न पडलेला आहे की मी माझ्या लुकमध्ये बराचसा बदल केलेला आहे, कारण राजश्री मराठी कायम कमलाच्या सेटवरती यायचा आमच्या, आणि त्यावेळेसचा माझा लुक खूप वेगळा होता, आणि त्यावेळेसची जो काही अटायर होता तो त्यांना चांगलाच परिचित होते ते त्याला, त्यामुळे त्यांना उत्सुकता आहे की मी हे नक्की कसं केलं आणि का मला असं करावं असं वाटलं. मुळात याची जी सुरुवात झाली होती ती कमला मालिकेत मी काम करत असतानाच सुरुवात झाली होती. नंतर आम्हाला कळलं असं की एप्रिल मेमध्ये मालिका बंद होते, त्याच्यामुळे जे एफर्ट्स लागणार होते बारीक होण्यासाठी ते मी ऑलरेडी सुरू केले होते, म्हणजे एक प्रोटीन शेक आहे, त्याच्याशिवाय क्रिकेट खेळणं. कमलाच्या सेटवरती बरंचसं असं व्हायचं की माझी नकळत एक्झरसाईज व्हायची, कारण रोज दुपारी 1.5 तास मी क्रिकेट खेळायचो आणि त्याच्यामुळे एक एक्झरसाईजची सवय लागली होती. आणि हे सगळं करत असताना चाहूल मालिका मला मिळाली, आणि त्यासाठी म्हणून चॅनलनेही मला इन्सिस्ट केलं की आपण लुक बदलूयात. तर त्यांनी बरंचसं एक्सपेरिमेंटेशन केलं, लुक्स वगैरे ट्रायआउट केले, त्यानंतर केसांचं पण त्यांनी ठरवलं की काहीतरी वेगळं करूया आपण. ॲक्च्युली माझ्या केसांना कर्ल्स आहेत, पण ते कर्ल्स त्यांनी कम्प्लिटली काढून टाकले, काढायला लावले मला, आणि दाढी काढून टाकली, जी माझी USP होती माझ्या पहिल्या मालिकेपासून, माझी एक सिग्नेचर दाढी असायची ती काढून टाकली. खरंच हे खूप चॅलेंजिंग होतं, एक मोठं रिस्क फॅक्टर होता त्यामध्ये की आपला लुक आपण चेंज करतो आहे, लोकांना तो आवडेल की नाही. मुळात मला माझा हा लुकही आवडला, त्यामुळे लोकांनाही कदाचित तो आवडलाच असेल, कारण आमचं कामच असं आहे, आम्ही ॲक्टर्स आहोत, त्यामुळे आम्हाला आमच्या लुकवरती बरीचशी मेहनत घ्यावी लागते. वेगवेगळे कॅरेक्टर्स आम्ही करत असतो आणि त्यामुळे ह्या एक्सपेरिमेंटेशनला नक्कीच या मालिकेसाठी तरी वाव होताच. नमस्कार, मी अक्षर कोठारी. माझ्याबद्दल, आमच्या इंडस्ट्रीबद्दल, टेलिव्हिजन या मीडियाबद्दल काहीही जाणून घ्यायचं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा राजश्री मराठीला.